प्रभारी मनपायुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीनं नेहरू भवन येथे ओला व सुका कचरा वेगळा करून आज प्लॅस्टिक कचरा मनपाच्या स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कामगारांनी वेगळा करून तो कॉम्पॅक्ट या संस्थेस दिलाय. शहरातील कचरा कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभारी मनपायुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या स्वच्छता अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीनं कचऱ्याचं वर्गीकरण नेहरू भवन येथे करण्यात आलं. या ठिकाणी जमा झालेल्या कचऱ्यातील प्लॅस्टिक वेगळे करून हे प्लॅस्टिक कॉम्पॅक्ट या संस्थेस देण्यात आलं आहे. यासाठी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक बंडू साबळे, गौतम करहाळे तसेच इब्राहिम खान, मोहम्मद फैयाज, अर्जुन शिंदे, राहुल वाहुळ यांनी ओल्या व सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं. 27 मशीनसुद्धा आम्ही या ठिकाणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि या मार्च एंडपर्यंत 30-31 तारखेपर्यंत अशा प्रकारच्या 9 प्रभागामध्ये 27 मशीनसुद्धा आम्ही या ठिकाणी बसवणार आहोत. त्याची निविदा प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे.